वळत पुढच्या बातमीकडे भाजप नेते आणि राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नागपुरात आरएसएसचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांच्या जन्मस्थळी भेट देत श्रद्धांजली अर्पण केली आहे. रेशीमबाग परिसरातील डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात जाऊन आरएसएसच्या नेत्यांशीही त्यांनी चर्चा केली. मात्र संघ मुख्यालयात उपस्थित असलेल्या सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्याशी त्यांची भेट झाली नाही. सिंधिया यांच्यासह भाजपचे खासदार साक्षी महाराज हे देखील नागपुरात होते. त्यांनी मोहन भागवत यांची भेट घेतली. राष्ट्र के प्रति समर्पण भाव का केंद्र किसी भी राष्ट्र के व्यक्ति को यहाँ आके जरूर प्रेरणा मिलती है और इससे राष्ट्र के प्रति एक संकल्प के साथ आगे बढ़ने का एक नई एक ऊर्जा हर व्यक्ति को मिलती है.